Hello everybody, myself Manasi Ganu. In our previous video, you learned about interrogation, alliteration and synecdoche. Now, let us continue with transferred epithet. Next figure of speech is transferred epithet. Epithet means adjective. Adjective which is transferred to a different noun. The adjective is used to describe noun as we know. But here adjective is used to describe different or wrong noun. Grammatically, these sentences are correct. But logically, these sentences are incorrect. आता ट्रान्सफर्ड एपिथेट ट्रान्सफर्डचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ट्रान्सफर म्हणजे बदली होणे. एपिथेट म्हणजे ऍडजेक्टिव्ह. जेव्हा एखादा ऍडजेक्टिव्ह योग्य त्या नामाच्या ऐवजी चुकीच्या नामासाठी वापरलं जातं तेव्हा त्याला ट्रान्सफर्ड एपिथेट असं म्हणतात. अशी वाक्य ग्रामरच्या दृष्टिकोनातून बरोबर असतात. मात्र लॉजिकली ही वाक्य नीट विचार केला तर ही वाक्य चुकीच्या नाउनसाठी वापरली गेली आहेत, चुकीच्या नामांसाठी वापरली गेली आहेत हे आपल्या अगदी सहज लक्षात येतं. आता एक्झाम्पल बघा. सी ऑन पेज नंबर 112 थर्ड लाईन फर्स्ट स्टांझा. दॅट धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. Here, toiling time, in the phrase toiling time, toiling is adjective and that adjective means epithet has been transferred from person to time. आता सांगितलेल्या एक्झाम्पलमध्ये उदाहरणामध्ये toiling time ह्या फ्रेजमध्ये toiling म्हणजे भरपूर परिश्रम करून घालवलेला वेळ, भरपूर कष्ट करण्यात घालवला वेळ असा त्याचा अर्थ आहे. हे ऍडजेक्टिव्ह कष्ट करणाऱ्या माणसासाठी वापरायला हवं, एखाद्या व्यक्तीसाठी वापरायला हवं, तर ते ऍडजेक्टिव्ह त्याच्याऐवजी वेळेसाठी वापरलं गेलं आहे आणि म्हणूनच हे ट्रान्सफर्ड एपिथेटचं एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफर्ड एपिथेट इज डीड यू गिव अ चेअरफुल ग्रीटिंग to a friend who came along. This example is from second stanza, in second stanza first line. Here too adjective cheerful has been transferred from a person to greeting. Next figure of speech is tautology. Tautology means repetitive use of phrases or words which have similar meanings. In simple words, expressing the same thing or idea for two or more times means tautology. Expressing the same thing in different words means tautology. Poets or writers purposely use this figure of speech to add some effect or to bring attention of the readers. Examples of this figure of speech from the same poem is from first stanza, third line again. That this day is almost over, its toiling time is through. Here, the words over and through, these two words have similar meaning. So the explanation will be the words over and through mean the same. आता tautology म्हणजे काय? Tautology म्हणजे कुठला figure of speech तर ज्या अलंकारामध्ये त्याच अर्थाचे दोन शब्द किंवा दोनपेक्षा जास्त शब्द वापरले जातात, अधिक वेळा वापरले जातात तेव्हा त्याला tautology असं म्हणतात. आता कवी किंवा लेखक हा टुटोलॉजी हा अलंकार कशासाठी वापरतात
तर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, वाचकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा त्या शब्दांना महत्त्व देण्यासाठी हे अलंकार वापरले जातात, हा अलंकार वापरला जातो. आत्ताच पाहिल्याप्रमाणे ओव्हर आणि थ्रू ह्या दोन्ही शब्दांमधून तेच अर्थ अभिप्रेत आहे, त्या दोन्हीचाही अर्थ सारखाच आहे आणि म्हणून हे टूटोलॉजीचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज फोर्थ स्टांझा, लास्ट स्टांझा, फर्स्ट लाईन. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? वॉज इट वेल ऑर सॉरली स्पेंड? हिअर टू वर्ड्स वेस्ट अँड लूज मीन द सेम. दीज टू वर्ड्स हॅव द सिमिलर साऊंड, सिमिलर मीनिंग. सो दीज टू आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच टूटोलॉजी. आता दुसरं उदाहरणसुद्धा त्या दोन्ही दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा वेस्ट आणि लूज ह्या दोन्हीही शब्दांचा अर्थ सारखाच आहे, दोन्ही शब्द सारखाच अर्थ सांगतात, म्हणून हे सुद्धा टूटोलॉजीचंच एक्झाम्पल आहे. लास्ट फिगर ऑफ स्पीच इज अँटीथेसिस. अँटीथेसिस लिटरली मीन्स अपोजिट वर्ड्स और अपोजिट आयडियाज. When two opposite words or two opposite ideas are put together in a sentence to create contrasting effect. You know that when there is a contrast, it draws attention effectively. So, to draw attention effectively, two opposite words are used by poets or writers. Here, in this poem, let us find out which are the examples of antithesis. In the last stanza, first line, did you waste the day or lose it, or was it well or sorely spent? Here we can see, we can easily understand that there are two opposite words. Opposite words well and sorely spent, sorely, these are used. In next example, you have earned one more tomorrow by the work you did today, last line of the poem. Here too there are opposite words, tomorrow and today. These opposite words are used to create contrast. आता अँटीथेसिसच्या नावातच सगळं काही आहे. शेक्सपियर असं नेहमी म्हण, शेक्सपियरचं एक फेमस वाक्य आहे की नावात काय आहे, व्हॉट इज इन द नेम. पण तरीसुद्धा बऱ्याच अर्थ बऱ्याच वेळेला नावातूनच आपल्याला त्याचा अर्थ कळतो, तसंच बऱ्याच फिगर्स ऑफ स्पीचचा अर्थही नावातूनच स्पष्ट होतो. अँटीथेसिसचाच अर्थ अपोजिट आयडियाज असा आहे, विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी कल्पना असा आहे. जसं मगाच्या टूटोलॉजीचाच अर्थ पुन्हा पुन्हा सांगणे असा आहे, तसंच अँटीथेसिसचा सुद्धा अर्थ नावातच त्याच्या व्यक्त होतो. इथे सुद्धा विरुद्धार्थी दोन शब्द एकाच लाईनमध्ये, एकाच एक्सप्रेशनमध्ये एकत्र वापरले जातात आणि याच्यामुळे कॉन्ट्रास्टिंग इफेक्ट, परस्पर विरोधी असा भास, असा परिणाम निर्माण होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परस्पर विरोधी रंगसंगती वा परस्पर विरोधी अशी रचना ही पटकन लक्ष वेधून घेते, तसंच इथे सुद्धा हे परस्पर विरोधी शब्द वाचकांचं पटकन लक्ष वेधून घेतात. या पोएममध्ये सुद्धा आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे वेल आणि सोरली म्हणजे अतिशय छान, सुंदर आणि अतिशय कष्टदायक असे हे दोन विरुद्धार्थी शब्द इथे वापरले गेलेत. लास्ट लाईनमध्ये टुमारो आणि टुडे हे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच लाईनमध्ये वापरले गेलेत आणि असे जेव्हा चपखलपणे जवळपास एकत्रितरित्या असे विरुद्धार्थी शब्द वापरले जातात तेव्हा ते अँटीथेसिसचं एक्झाम्पल असतं. आय होप यू अंडरस्टँड दीज व्हिडिओज. प्लीज कीप वॉचिंग द व्हिडिओज. डोंट फर्गेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.